प्रकार होते हैं। किताबों की पढ़ाई से परे जो है बुद्धिमत्ता, उसको शास्त्रीय नाम है बिहेवियरल इंटेलिजेंस। और सभी जो बताते हुए भी जो मैंने बताया आपको, वो बताया कि ये बिहेवियरल इंटेलिजेंस, कनाडा के जो बच्चे की छोटे नौजवान की कहानी बताई, या सेशन साहब हो या केपी उन्नीकृष्णन साहब हो, तो वो बिहेवियरल इंटेलिजेंस है। नाउ बेसिकली आज की शाम के सबसे महत्वपूर्ण दो मुद्दे आते हैं। द मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट फॉर दिस इवनिंग इज दैट एवरीवन इज इंटेलिजेंस, एवरीवन इज इंटेलिजेंट, बट एवरीवन्स इंटेलिजेंस मैनिफेस्ट इन डिफरेंट फील्ड्स। और हर किसी को देखना है अपने अंदर झांकते हुए कि मुझे किस क्षेत्र के बारे में बुद्धिमत्ता है। इसको हमारे पुरखों ने वेदों से लेकर के नाम दिया नॉलेज ऑफ द सेल्फ। ये आज की शाम का सबसे महत्वपूर्ण मुद्दा है। पूरा व्यक्तित्व का विकास और करियर कौन सा करना है, उसके बेस में जो सबसे महत्वपूर्ण मुद्दा है वो है अपने आप को पहचानो। और अभी तो विज्ञान ने भी यह साबित किया है कि हर व्यक्ति बुद्धिमान है। अगर किसी के मस्तिष्क पर कोई परिणाम हुआ हो, सम ब्रेन डैमेज, सम सैड ब्रेन डैमेज, अनफॉर्चुनेटली इट कुड बी एट द टाइम ऑफ से बर्थ और समथिंग रिमेन वांटिंग इमीडिएटली आफ्टर बर्थ और वॉट एवर, तो अगर हम इंसान हैं तो हमें समझना चाहिए कि उनके प्रति हमें ज्यादा लव एंड कंपैशन से पेश आना चाहिए। पण ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते। आपल्याला आपलं करिअर ठरवायचं आहे आणि व्यक्तिमत्वाचा विकास घडवायचा आहे, याचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे, अरे तू स्वतःला ओळख। अगं तू स्वतःला ओळख म्हणजे तुझ्या आत डोकावून पहा आणि तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतो यावर उभी करायचा प्रयत्न कर। तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या फंदातच पडू नकोस। तुला काय येत नाही याचं दुःख पण बाळगू नकोस। तुला काय येत नाही पण कुठेतरी समाज म्हणतो की नाही नाही तेच सगळ्यांना आलं पाहिजे आणि आपल्याला मात्र ते येत नाही, म्हणून त्याच्यामध्ये दुःख, स्वतःबद्दल न्यून गंड, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि ते ज्याला येतं त्याच्याबद्दल मत्सर, द्वेष, दीज आर ऑल डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स, नॉट ऍडवाइजेबल, नॉट रिक्वायर्ड। व्हॉट इज रिक्वायर्ड इज अपने अंदर झांक के देखो और अपने आप को पूछो कि ऐसी कौन सी बात है जिसमें तुम्हारा मन और बुद्धि अनायास एक रूप हो जाता है। ऐसा कौन सा विषय हो या एक्टिविटी हो या कुछ भी हो, तो ऐसा क्या है कि जो तुम्हें बहुत सहजता के साथ समझ में आता है, जो करते हुए तुम्हें ऐसा नहीं लगता कि कोई बहुत बड़ा काम कर रहे हैं, काय करता ना तुला। एक्चुअली द मोस्ट डिसाइसिव वर्ड इज आनंद, आनंद, एन्जॉय। तू काय करता ना तुला आनंद वाटतो ते तुझं क्षेत्र आहे। प्रत्येक जण बुद्धिमान आहेच पण ते तुझं क्षेत्र आहे। एक माझी आवडती गोष्ट आहे आणि बहुधा एक साधारण 5-7 मिनिटात मी त्याला नाव आहे त्रिसूत्र, असं करून थांबीन, मग आपण तुमच्या इच्छेनुसार पाहूया की प्रश्नोत्तराला किती आहे। आय सेड एव्हरीवन इज इंटेलिजंट, दॅट हॅज बीन प्रूव्हन बाय मॉडर्न न्यूरोसायन्स। न्यूरोसायन्स इज ऑल अबाउट ब्रेन अँड ब्रेन इज द लीस्ट पार्ट दॅट वी हॅव अंडरस्टूड, दॅट ह्युमॅनिटी ऑर इवन सायन्स हॅज जस्ट बिगन टू अंडरस्टँड ब्रेन। लेकिन जितना समझ पाए उतना ये तो समझ पाए कि हर व्यक्ति बुद्धिमान है, लेकिन हर व्यक्ति की बुद्धिमत्ता अलग अलग क्षेत्र में प्रकट होती है। तो हर किसी को अपने अंदर झांक के देखना है कि मेरी बुद्धि किस क्षेत्र में प्रकट होती है, कौन सा विषय मुझे सहजता के साथ अनायास मेरी समझ में आ जाता है। काशी नगरीला मी दोन छोटे किस्से म्हणणार आहे। काशी नगरीला गंगा नदी जी वाहते, खरंच असं एक वळण आहे कि सकाळच्या वेळी जर तिथे जाऊन बसलं तर उगवता सूर्य गंगेमधून येतोय असं वाटत। तर एक 6 वर्षाचा मुलगा हर सुबह सूर्योदय से पहले वाले प्रहर में उस घाट पे जाके बैठता था और वहां अपनी धुनी लगाए हुए एक साधु
हमेशा हुआ करता था, जो कि सूर्योदय से पहले बांसुरी बजाता था। और बस ये 6 साल वाला लड़का किसी भी दिन उसने लेट नहीं किया, वो सूर्योदय से पहले वाला जो प्रेयर हो वहां आके बैठता ऐसे सिकुड़ के, और बस वो बांसुरी सुनता उस साधु की। और जब सूरज ऊपर उठे तो साधु अपनी बांसुरी बजाना बंद करके अपनी अपनी टोकरी में डाल दे, वो बच्चा उठ के चला जाता। ऐसे 6 महीने हुए। 6 महीनों के बाद एक दिन उस साधु ने जब अपना बांसुरी बजाना पूरा कर दिया तो ऐसे उसने बांसुरी पकड़ी और कहा, बेटा बजाओगे? 6 साल वाले बेटे ने वो बांसुरी उठाई और बजाना शुरू कर दिया। ये कहानी है बांसुरी के सम्राट पन्नालाल घोष की। अभी शायद हम अगर भारतीय संगीत जानते हैं तो पंडित हरिप्रसाद चौरासिया जी को जानते हैं, उनके गुरु पन्नालाल घोष जी थे। तो बांसुरी बजाना बुद्धिमत्ता नहीं है क्या? माझी पहली डिग्री कॉमर्स ची, आम्ही ना तासाला विसरले बसायचो, कॉमर्स ला काय अभ्यास नसतो, कॉलेजला जायचं असतं पण वर्गात जाण्याकरता नाही, कॅन्टीन। आणि ते पण असे एक वही घेऊन जायचं असते, ते असं हातावर फिरवत, म्हणजे आपल्याला आपण श्रीकृष्ण होत असं वाटत, फ्रीज बेनिफिट मिळावे तसे असले आणि कॅन्टीन। पण आम्हाला बिझनेस मॅनेजमेंट शिकवायला ते उत्तम प्रोफेसर होते, त्यांच्या तासाला आम्ही बसायचो रोज। ते एका तासाला आले, आमचा त्या दिवशीचा विषय होता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी स्टॉक्स, एनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हॅज टू हॅव द स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, सो द सब्जेक्ट ऑन दॅट डे वॉज इन्व्हेंटरी मॅनेजमेंट। सो ही केम देअर अँड ही सेड, दिस इज आवर सब्जेक्ट टुडे, ओके? सो ही सेड, आय एम नॉट गोइंग टू टेक टू मच ऑफ टाइम राईट नाउ फॉर यू ऑल्सो द पॉइंट, अँड इवन इफ यू डोंट हॅव कॉमर्स ऑर मॅनेजमेंट बॅकग्राऊंड आय थिंक यू विल गेट द पॉइंट। For any manufacturing industry, management science tells us how much raw material is to be kept in the stock room. Kitna stock rakhna hai? Usko management science mein kaha jata hai just so level. Uske formula hai alag alag. But the description is just so, perfect hona chahiye. Usse agar zyada rakh liya raw material, to iska matlab hai ki bila wajah ज्यादा कैपिटल पूंजी उसमें लगी है तो रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट आरओआई विल बी एडवर्सली अफेक्टेड। और इसलिए समझ लो कि कम रख लिया रॉ मटेरियल तो किसी दिन अचानक से समय आ जाएगा कि अभी सब कामगार तो है प्रोडक्शन प्रोसेस, लेकिन वो बंद ही पड़ना क्योंकि रॉ मटेरियल नहीं है। इसलिए व्हाट लेवल ऑफ स्टॉक्स इज टू बी मेंटेन, इट्स कॉल्ड जस्ट सो। सो ही एक्सप्लेन दिस एंड ही सेड, नाउ टेल अस, टेल मी हु इज वर्ल्ड्स बेस्ट स्टॉक मैनेजर, इन्वेंटरी मैनेजमेंट कौन करता है? दुनिया में सबसे बेस्ट स्टॉक इन्वेंटरी मैनेजमेंट कौन करता है? या सो यू पीपल नो इट, मे बी यू आर देयर एट सुरेश भट सभागृह, ऑडियंस तोच असतो असं नाही ना, पण थँक यू। त्यांना मग हे लक्षात असेल की आम्ही आपले तिथे विद्यार्थी बसून म्हणून बसताना आम्ही विचार करतोय की आता वर्ल्ड बेस्ट, आपल्या भारतीय मेंदूला जी गुलामी शिकवण्यात आली आहे आपल्याला वाटतं वर्ल्ड स्पेस हॅज टू बी एव्हरीथिंग इन अमेरिका, त्यामुळे आम्ही आपले क्रायसलर फोर्ड काय काय सांगतोय आमचे सर नाही नाही, मग वाटलं की मग जपान असलं पाहिजे, जर्मनी, मर्सिडीज बेन्स, हेक्स्ट म्हणजे फार्मास्युटिकल, एव्हरीथिंग जर्मनी इज ग्रेट, तरी नाही जपान, होंडा, कावासाकी नाहीच। मग लक्षात आलं की आपल्याला गंडवत आहे बहुत वर्ल्ड बेस्ट मॅनेजमेंट भारतातला असलं पाहिजे, त्यामुळे आम्ही सगळे टाटा बिर्ला गोदरेज किर्लोस्कर, त्यामुळे अंबानीच तर नव्हता राहायचं सर, मी कॉलेजात असण्याच्या वर्षात तरी आपल्या सरांचं नाही, म्हणलं इथे काय अशी चकती बसवली बॉल बेअरिंग लावून आणि काय मी म्हणलं तरी मानतेच अशी चालत राहणार असं काय। शेवटी वर्गात वेळ आली की ओके हरला हरला, देन ही सेड तुमची आई, दॅट्स द डिस्क्रिप्शन, नुसतं हाऊसवाईफ नाही हाऊसवाईफ तुमची आई, कारण गृहिणी जेव्हा संसार चालवते तिचं म्हणून एक गणित असतं सगळं चालवण्याचं,
आणि कितीही मॉड तथाकथित मॉड गृहिणी असली, आपण असं समजू की कुठल्या तरी कॉर्पोरेट सेक्टरची एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आहे, स्कर्ट ब्लाउज मध्ये राहते, किंवा जो पॅन्ट सूट नावाचा अजून भारतात पब्लिक लाईफ मध्ये फारसा ऍक्सेप्टेबल नाही पण कॉर्पोरेट सेक्टर मध्ये वापरतात, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये अजून हा महिलांचा म्हणून ड्रेसला जरा नाही ऍक्सेप्टेबल, असे अतिशय मॉड आणि एरवी जीन्स आणि टॉप मध्येच असते तरी गृहिणीचा संसार चालवण्याचा हिशोब कधी चुकत नाही. कधीही अशी वेळ येत नाही की घरचं तेल संपलं म्हणून घरी गेलो तर गृहिणी म्हटले की आज चायनीज किंवा पंजाबी खायला बाहेर जाऊ, ते मध्यम वर्गीय जातात पण ते असं घरचं संपलं म्हणून नाही जात. आणि मला तर आमचे सर म्हणले तेव्हाही आठवलं, माझं बालपण गेले गरिबीत की ज्याबद्दल मी ईश्वराचा आभारी असतो, पण 12 by 10 खोलीत आई वडील आणि आम्ही 3 मुलं, पण आई ज्या टापटिपीने संसार चालवायची आणि किती गहू दळून आणायचा, न दळलेला गहू कुठे असेल वरच्या कप्प्यात, दळून आणलेला असेल तरी त्यातला किती पीठ पटकन हाताशी लागेल असं ठेवायचं आणि किती वर ठेवायचं. माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते मसाल्याच्या पदार्थांचं भांडं असतं पाकोला, तर मोहरी, खारवलेली मिरची, हिंग, हळद, तिखट असे सगळे असलेले, तर गृहिणीचा म्हणून घुसत संसार चालवणं ही बुद्धिमत्ता नाही आहे ना. बुद्धिमत्ता शेत पिकवणे, फुलांची रचना करणे, केस चांगले कापता येणे, बुद्धिमत्तेला नॉट इव्हन स्काय इज द लिमिट. सो द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस इव्हनिंग इज दॅट एव्हरी वन इज इंटेलिजंट, बट एव्हरी वन्स इंटेलिजन्स एक्सप्रेसेस ऑर मॅनिफेस्ट इन डिफरंट फील्ड्स. एव्हरी वन्स जॉब इज टू लुक इन टू वन सेल्फ and find out where your intelligence works and that is your career. That principle in Indian civilization has been called as knowledge of the self. Iska hindi ya marathi shabd dekho to ekdam usme mahan arth chipa hua hai, kyunki knowledge of the self ko shabd common hai dono jagah pe, wo shabd hai atmagyan. Bahut bada shabd hai atmagyan, lekin wahi sahi gyan. और मैं मात्र अध्यात्म की बात नहीं कर रही हूँ, अपने अंदर झांक के देखो, 6 साल के लड़के को अगर समझ में आए कि मुझे बांसुरी बजाना अच्छा लगता है और मुझे बांसुरी बजाना आता भी है तो उसका करियर बांसुरी बजाना है और वो करियर इंजीनियर होने के बराबर है या डॉक्टर होने के बराबर है. अपन जाऊन सचिन तेंडुलकर आता जुना झाला आणि विराट कोहली त्याला फिका करत चालला, मी शेवटाकडे आलोय शेवटच्या जवळ, पण म्हणून मी 2 मिनिटं जरा मजा करून घेते. खरंच लक्षात आहे आपण सचिनला, सचिन तेंडुलकर भावनिक नापास होतो, नापास असण्याच्या वर्षी भारताकडनं खेळत होता आणि अशक्य मॅचेस जिंकून देत होता. घड्या खूप वेळ वेगाने पुढे पडले मला दिसतंय, बहुधा 3 ओळीत सांगतो कारण एक आपली ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच होती, आधी ऑस्ट्रेलियाची बॅटिंग झाली होती आणि आपल्याला ती मॅच नुसती जिंकून चालणार नव्हती, रन रेट ठेवून जिंकायची होती. आणि हा त्यावेळेला 18 वर्षाचा मुलगा होता 12वी नापास, म्हणजे त्यावेळेचे सिनियर सगळे आउट होऊन गेले होते. भारतावर वेळ आली होती 5 out 37 आणि ऑस्ट्रेलियाची बॉलिंग टॉप गिअर मध्ये होती, तर सचिन नांगर टाकून जे बसला तिथे खेळता येत नव्हते, बॉलशी झपकन असे पडून जायचे किंवा अंगावरच यायचे. एक वेळ आहे प्लीज होल्ड युअर ब्रेथ, 81 बॉल खेळला तेव्हा सचिनच्या 31 रन होत्या. सचिन सांगतो मी राहुल द्रविड नाही, हा राहुल द्रविडला शोधतो पण सचिन, म्हणजे तुम्ही मॅच जिंकणं किंवा रन रेट तर सोडाच, 50 ओव्हर खेळून काढल्या भारताने तरी अब्रू वाचले म्हणायचे अशी वेळ आली आणि 81 बॉल खेळला तेव्हा 31 रन. आता पण श्वास रोखू नाही का, 81 बॉल खेळला तेव्हा 31 रन, पण 131 बॉल जेव्हा खेळून झाले तेव्हा सचिन होता नाबाद 144, भारताने मॅच जिंकली. इज इट नॉट इंटेलिजन्स? आपण जर त्या सचिनला म्हणालो की सिनेमात काम कर, तो म्हणे माझं काम नाही, मी एखाद दुसऱ्या ऍड फिल्म मध्ये असतो पण सिनेमात काम अमिताभला म्हणा, त्या अमिताभला जर म्हणालो कविता कर, तो म्हणेल अहो कविता सादर करणं माझं काम आहे, कविता कर पप्पांना विचारून येतो. अमिताभ के पिताजी माने मात्र हिंदी नहीं पूरी दुनिया के साहित्य की दुनिया में एक सार्वकालिक महान कवि है हरिवंश राय बच्चन. तो अमिताभ कहेगा कि मैं उनकी कविताएं या तो प्रस्तुत करूंगा, वो है कोशिश करने वाली कि कभी हार नहीं होती,
हालांकि उसके कवि हरिवंश राय बच्चन नहीं है, लेकिन जो अग्निपथ फिल्म है, ये जो कविता अग्निपथ अग्निपथ, तो अमिताभ कहेगा कविता प्रस्तुत करना। आप लोगों ने किसी ने अगर पिंक फिल्म देखी हो तो उसके आखिर में तू किस लिए उदास है, ये कविता अमिताभ पेश करता है। तो इसको डिक्शन बोलते हैं, ये मात्र सुरों के आधार पर, मात्र यहाँ जो दिया कुदरती या भगवान ने दिया उसके आधार पर, ये बुद्धिमत्ता नहीं है क्या? लेकिन अमिताभ को कहो कविता कर लो तो वो कहेगा वो मेरे पिताजी का काम है। हरिवंश राय बच्चन दादा जाऊन म्हणालो भारताचे पंतप्रधान व्हा, ते म्हणते माझं काम नाही। भारताचे पंतप्रधान व्हा नरेंद्र मोदींना सांगा, अटल बिहारी वाजपेयींना सांगा, आधी असेल तर सोनिया गांधींना सांगा, मनमोहन सिंगना नाही। पुढची 10 वर्ष मात्र कोणालाच सांगू नका, पुढची 10 वर्ष ठरलेली आहेत। माझा आत्ताचा विषय नाही, पण मी सांगतो पुढची 10 वर्ष ठरलेली आहेत। माझं मत पण सांगतं की असायलाच पाहिजे, देशाच्या भल्यासाठी पुढची 10 वर्ष नरेंद्र मोदीच प्राईम मिनिस्टर असायला पाहिजे। तेव्हा मी पण अरेच्या पंतप्रधान तर ते म्हणतील की त्यांना विचारा, तर त्यांना जर विचारायला गेलो मराठी नाटकात काम करा, ते म्हणतील आम्ही संसदेत करतो तेवढी बात झाली। तुम्हाला मराठी नाटकात काम हवंय? नाना पाटेकर, भरत जाधव, सोनाली कुलकर्णी, मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आहे एकावने, पण जीवन घडवण्याचं सूत्र आहे जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो होता काय। अँड देन द रिअल चॅलेंज बिगिन्स विच आय हॅव रिझर्व्ह एज द लास्ट पॉइंट फॉर द डे, नॉलेज ऑफ द सेल्फ, चॉईस ऑफ करिअर बेस्ड ऑन नॉलेज ऑफ द सेल्फ। Then the real challenge is achieving excellence and creativity in one's own chosen walk of life. इसको मैंने नाम ही दिया है त्रिसूत्री है, व्यक्तित्व और करियर के विकास की बुनियादी त्रिसूत्री है। अपने आप को पहचानो, सभी करियर अच्छे हैं, सभी व्यक्ति बुद्धिमान है, अगर ब्रेन को कोई डैमेज नहीं हुआ है तो सब बुद्धिमान है और सारे क्षेत्र बहुत अच्छे हैं। तुम अपने अंदर झांक के देखो, उस आधार पर अपने जीवन के रास्ते का चयन करो। और सही मायने में चैलेंज है कि आप जो रास्ता चुन लिया उसमें होना है एक्सलेंट एंड क्रिएटिव। इन दो शब्दों का मैं बार बार उपयोग कर रहा हूं। एक्सलेंस का मतलब होगा हर फील्ड का एक अपना अपना दायरा होता है, तो उस दायरे में रहते हुए अच्छा परफॉर्मेंस देने की काबिलियत को कहा जाएगा एक्सलेंस। और जो कि उस दायरे से बाहर जा सकता है, कुछ नया सोच सकता है अपने अपने क्षेत्र में, उसको कहा जाएगा क्रिएटिव। क्रिएटिव हमें चाहिए दोनों। कुछ लोग ऐसे होते हैं कि जो एक्सलेंट हैं लेकिन क्रिएटिव नहीं है, उनको उस दायरे से बाहर जाने की बात करो तो उनके कुछ समझ में नहीं आता, लेकिन उनको उस दायरे में रहते हुए सब करने को कहो तो बेहतरीन परफॉर्मेंस दे देते हैं। दुर्भाग्य की या बहुत बड़े अफसोस की बात है, दर्द की बात है कि कुछ लोग उल्टे भी होते हैं, माने वो क्रिएटिव होते हैं लेकिन वो एक्सलेंट नहीं होते, माने उनको नया नया सोचता है उनके दिमाग से, लेकिन अगर क्रिएटिविटी को भी अच्छा आविष्कार चाहिए तो हर क्षेत्र का जो अपना दायरा है वो समझना बहुत जरूरी है। दायरे से पार जाने के लिए पहले तो पता होना चाहिए अपने फील्ड का चौकट क्या है अपने फील्ड की, फिर उसके बाद उसके पार आप जा सकते हो। माझ्या मनामध्ये तो उदाहरण अक्षरशः हजारो आहेत, पण बहुधा असं मी कमी ह्याच्यात सांगायला सांगतो। कितीतरी तरांचे श्री रामचंद्र किसी एक गाणे को तर्ज दे रहे थे, म्युझिक दे रहे थे। पुराना जमाना है और गायिका थी लता दीदी, झनक झनक पायल बाजे फिल्म का गाना, और उस वक्त के जो बहुत बुजुर्ग संगीतकार अनिल विश्वास, उनको अनिल दा कहा करते थे, वो थे वहां पे। अभी टेक्नोलॉजी बहुत आगे निकल चुकी है तो अभी मेथड बदल गए, लेकिन उस वक्त पूरा ऑर्केस्ट्रा वहां मौजूद होना जरूरी हुआ करता था। और फिर वो श्री रामचंद्र जो मराठी व्यक्ति है रामचंद्र चित्रकर, वो म्यूजिक कंपोज करेंगे और वो कहेंगे। अब वो ये हो ही नहीं सकता है कि लता मंगेशकर जी से सुरों में कहीं कोई गलती हो। मैंने नाम दिया है कि लता दीदी सुरों की माँ है, सारे 7 सुर उनसे जन्म लेते हैं,
तो वो आशा भोसले जी को सुरों की मौसी बनाते हैं, और इन दिनों शायद अभी माँ की उम्र हो गई, अभी वो 100 साल से ज्यादा जी है, लेकिन गाने की जो आवाज है आशा भोसले जी 19 से बढ़ के 20 होने को भी तैयार है। तो लता दीदी गा रही थी, और ये हो नहीं सकता है कि गलत हो, किसी राग में बांधा हुआ ये गाना था। तो लता दीदी ने वो मुखड़ा जो है वो कहा, तो श्री रामचंद्र उनके पास गए, रीटेक 3 बार ये हुआ, रीटेक तीसरा रीटेक होने के बाद श्री रामचंद्र जी लता दीदी के पास गए और उनके कान में कुछ कहा। अब मुझे राग का नाम याद नहीं है, लेकिन उस राग में बंधा हुआ ये जो गाना था उसमें कोई एक सुर है, समझ लो गंधा गांधार का, तो उस राग में वो शुद्ध गांधार है। लेकिन अगली बार लता दीदी ने वो गाना गाते हुए तीव्र गांधार, वो एक ही सुर तीव्र गांधार में ले लिया, और श्री रामचंद्र ने वो टेक ओके कर दिया। अब अनिल दा ऐसे दरवाजे में खड़े हुए सब देख रहे थे, वो तो वो संगीतकार के जाने माने, उन्होंने पता कर भी लिया। तो उन्होंने फिर पूछा श्री रामचंद्र जी कि पहले लता को अच्छा गाया गा रही थी, ठीक गा रही थी, तो कान में जाके तुमने कुछ बता दिया, उसके बाद उसने वो तीव्र गांधार सुर ले लिया, तो क्या हुआ? तो श्री रामचंद्र जी ने कहा कि पहले 3 बार जब ये टेक चल रहा था तो चौखट पर खड़े होके तीव्र गांधार मुझे कह रहा था, मैं मुझे ले लो, मुझे ले लो। थैंक यू। ये तीव्र गांधार मुझे कह रहा था मुझे ले लो, ये क्या बात है, ये क्रिएटिविटी है, हर अपने फील्ड की क्रिएटिविटी है। दूसरा जिसने ढूंढ लिया मुरलीधरन, तो क्रिकेट की दुनिया जानती थी लेग ब्रेक, लेग स्पिन। लेग स्पिन का मतलब गुगली, गुगली का मतलब है कि लेग स्पिन की ग्रिप ले लो, लेकिन सिर्फ गेंद छोड़ते हो उसको उल्टी दिशा में, तो उसको जो स्पिन आएगा वो ऑफ ब्रेक होगा, और अगर बैट्समैन का ध्यान नहीं है वो अगर उसको लेग ब्रेक समझ बैठेगा तो फ्रंट फुट में खेल के बैट ऊपर उठाएगा, वो गेंद अंदर आ जाएगी, या तो क्लीन बोल्ड होगा या LBW होगा, ठीक है। अब ये सोचने में कुछ मुश्किल नहीं लगता है कि अगर लेग ब्रेक की ग्रिप से ऑफ ब्रेक डाला जा सकता है तो ऑफ ब्रेक की ग्रिप से लेग ब्रेक क्यों नहीं डाला जा सकता है, उसको दूसरा कहते हैं। लेकिन उसका पता करने में मुरलीधरन का समय निकल आया, ये क्रिएटिविटी है। ऐसी तो कहानियां आधी रात तक चलती रहेंगी, लेकिन व्यक्तित्व और जीवन और करियर का विकास का मतलब है ये त्रिसूत्री, स्वतःला ओळख, त्यानुसार तुझं क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असायला पाहिजे, ही त्रिसूत्री। मला दिसतंय की वेळ आपली झाली आहे, तरी पण मी एक छोटी पुन्हा ज्या गोष्टीने सुरुवात जशी केली तशी एक छोटा तो सत्य किस्सा आहे, तो सत्य किस्सा तो सांगून पूर्ण करतो। ये लोकमान्य तिलक की कहानी है, और वैसे उनकी बड़ी बड़ी कहानियां तो शायद हम जानते हैं, लेकिन ये देखने में बहुत छोटी लेकिन हमारे लिए बहुत मायने रखने वाली कहानी। वो जब मंडाले में थे, शायद हम जानते हैं कि वहां बैठ के उन्होंने गीता रहस्य लिख लिया, और शायद हम ये नहीं जानते हैं कि वो दो बेटों के पिताजी भी थे, और मुझे तो लगता है करीब करीब पक्का विश्वास है कि ये तो शायद ही किसी को पता होगा कि दोनों मैट्रिक में 2 बार फेल हुए थे, लोकमान्य तिलक के अपने बेटे श्रीधर पंत और राम भाऊ 2 बार फेल हुए थे। तो वहां मंडाले में बैठे हुए स्वतंत्रता के सपने भी वो देख रहे थे, गीता रहस्य भी लिख रहे थे, लेकिन ये भूले नहीं थे कि पिताजी है, और भारतवर्ष को जितनी लोकमान्य तिलक की जरूरत है उतनी उन बेटों को पिताजी की, उनके मार्गदर्शन की, उनके प्रेम की जरूरत। तो वो समय समय पर चिट्ठी पत्र लिखा करते थे, उसमें से एक पत्र है 8 अप्रैल 1911 का, ते मला मराठीत सांगावं लागणार आहे कारण मूळचं पत्र मराठीत आहे। पहिला परिच्छेद त्या काळातला कोणताही बाप त्या काळातल्या आपल्या पोराला जसं पत्र लिहित तसंच आहे, चिरंजीव श्रीधर पंत आणि रामभाऊ यास अनेक आशीर्वाद। पहिला परिच्छेद आहे, यंदा तुमचे मॅट्रिकचे वर्ष आहे, आधीच दोनदा नापास झाला आहात,
मॅट्रिकच्या मार्कावर तुमचं भवितव्य ठरणार आहे हे लक्षात ठेवा. कामाच्या नावाखाली केसरीच्या कार्यालयात येऊन टिवल्या बावल्या करायची तुम्हाला सवय आहे. हा पहिला परिचय. एवढाच असता तर मी माझ्या बोलण्याचा आणि हे सगळ्या विषयाचा सारांश जसा त्या तीन मुलांच्या किस्स्यात येतो तसा ज्यांनी शेवटाला मी राखून नसतं ठेवलं, पण पुढचा परिच्छेद त्याला जोडलेली गोष्ट प्रत्यक्ष घडली सिंहगडावर ती लिहून ठेवलेली त्यांच्या चरित्रामध्ये. ते म्हणजे टिळक आपल्या मुलांना सांगतात. तर पहिलं वाक्य आहे, मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. 1911 अपने बेटों को कह रहे हैं कि मैट्रिक के बाद क्या करना चाहते हो तुम ही तय कर लो. मुझे इस एक वाक्य में पेरेंटिंग के बारे में कम से कम 200 पन्नों वाली किताब नजर आती. मां पिताजी की भूमिका क्या है, अपने बेटे को निखरते हुए देखना, उसका व्यक्तित्व, उसका करियर, तो मां पिताजी हो, रिश्तेदार हो, उनकी भूमिका क्या है, इस एक वाक्य में आती है. आई विल ब्रिंग टू योर नोटिस कि तिलक अपने बेटे को फला फला करो नहीं कह रहे, इतने मार्क तो आने ही चाहिए नहीं कह रहे, नहीं कह रहे कि मेडिकल और इंजीनियर में ही जाना चाहिए, ये भी नहीं कह रहे कि स्वतंत्रता संग्राम में शामिल हो जाओ, ये भी नहीं कह रहे कि हमने बड़े कष्टों से ये सारा कारोबार केसरी का खड़ा किया वो किसके लिए किया. तुम्हाला बसल्या जागी मिळतंय ना म्हणून मोल नाही. आम्हाला कॉलेजात जाईपर्यंत अर्ध्याच्या पुढे जावं लागत होतं. तुम्हाला एवढेसे असले तरी पॅन्टी मिळतात. पण हे सगळ्या घरचे डायलॉग आहेत का? आलटून पालटून थोडे थोडे प्रकारे इस एक पंक्ती में मुझे दिखाई देता है कि तिलक कह रहे हैं जो हर माँ पिताजी ने अपने बेटों को कहना है, मैट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. द मेसेज इज वी आर विथ यू नो मॅटर व्हॉट वी आर विथ यू. दुसरं वाक्य आहे, सांभार व्हायचं तर सांभार हो. I will bring it to your notice again. 8 April 1911. जाती व्यवस्था आज सुद्धा भारताच्या नरडी गोतीचा फास आहे. आणि टिळक आपल्या मुलांना 1911 सांगतायत, चांभार व्हायचं तर चांभार हो. त्याच्यामध्ये मला प्रिन्सिपल ऑफ डिग्निटी ऑफ लेबर, श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व आणि सगळी माणसं समान आहेत, सगळे व्यवसाय समान आहेत, तू किती पैसे मिळवले त्याला कमी महत्व आहे, काय मार्गाने मिळवलेस आणि त्याचा खर्च कसा केलास यावरनं जीवनातली तुझी उंची ठरणार आहे. आपल्या मुलांना सांगतात. आणि तिसरं वाक्य तर म्हणून तो मी शेवटा करता राखून ठेवलं आणि माझ्या मनातल्या क्रिकेटच्या परिभाषेत मी त्याला नाव दिलंय, असं नाचत नाचत पुढे मारलेली सिक्सर आहे. आणि सिक्सर म्हणजे डायरेक्ट 21व्या शतकात येऊन पडतो तो बॉल, आपल्या जीवनात येऊन पडतो. कारण टिळक आपल्या मुलांना सांगतायत, मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव, चांभार व्हायचं तर चांभार हो. पण चांभार झालास तर जोडे इतके उत्तम शिव कि दुनियेत लोक म्हणली पाहिजे, चांगले जोडे हवे असले तर टिळकाकडे जा. नॉलेज ऑफ द सेल्फ, चॉईस ऑफ द पाथ ऑफ लाईफ इन्क्लुडिंग करिअर बेस्ड ऑन वन सोन नॉलेज ऑफ द सेल्फ अँड देन एन एंडेवर अ तपश्चर्या to achieve excellence and creativity in one's own chosen walk of life. All my best wishes for all of you, that all of us achieve this. But एक छोटी सी request है कि सिर्फ एक सवाल पूछिए और चर्चा करना हटाइए, क्योंकि आपके सवाल के ऊपर जो सर बताएंगे वही हमारे लिए बड़ी चर्चा होगी. तो आप अगर डिस्कशन में रहेंगे तो हम सवाल ज्यादा नहीं ले पाएंगे. माइक यहाँ पे लेके रहेंगे, जिन्हें सवाल पूछना है वो यहाँ आके सवाल पूछेगा. सो जिन्हें सवाल पूछना है दे आर वेलकम, दे कैन प्लीज कम हियर एंड आस्क क्वेश्चन. माइक आपके पास नहीं आएगा, आप माइक के पास आएंगे. माइक इनके पास है, आप सामने आके सवाल पूछ सकते हैं. क्या है टेक्निकल नॉलेज बढ़ा है तर या तुम्ही आत्ताला सांगताय हे कुठपत ते तिथे लागू पडेल. गुड, थँक्यू. पहिलं माझं उत्तर आहे 100% लागू. उत्तराचं अध्यावळीतलं उत्तर आहे जे आजच्या संध्याकाळी मी सांगितलं ते सगळं 100% लागू. पण अच्छी बात है कि आपने ये मुद्दा उठाया, क्योंकि आपने कहा कि जहां कहीं
सिलेक्शन होना है तो हर जगह पे अभी टेस्ट होता है, एंट्रेंस टेस्ट होता है, वो किसी और अलग दिन होगा। मेरा वचन भी है कि या तो यहाँ हो या नागपुर में कहीं भी, यूजुअली एक पूरे सेशन की जरूरत है जहां मैं एक्सप्लेन करता हूं कि अभी मात्र 10वीं या 12वीं कक्षा में या डिग्री में आपको जो मार्क मिले उस आधार पर आपका करियर तय होने के दिन खत्म हो चुके हैं। आइंदा जहां कहीं जाना है या तो पहले पढ़ाई का करियर हो या बाद में जॉब का करियर हो तो आपका टेस्ट ले लिया जाएगा, वो हर फील्ड में। और आपने कहा कि हर इस तरह से हर फील्ड में न्यूमेरिकल टेस्ट है, अल्फाबेट माने अक्षरों के अंकों अक्षरों की पहचान है, अलग अलग किस्म के हैं। तो उन्होंने मुझे पूछा कि आपने जो सब कहा वो कहाँ तक मायने रखता है। मैंने जवाब दिया 100% मायने रखता है, क्योंकि कौन सा एंट्रेंस एग्जाम देना है ये भी तय होगा उस व्यक्ति के जो स्व की पहचान, उस आधार पर वो तय करेगा। तो किसी को ड्राइंग में रुचि होगी उसके अलग अलग है। मैंने आज साइकोलॉजी, उसकी जो एजुकेशनल साइकोलॉजी है और समझ लो जार्गन का उपयोग कम से कम किया है, लेकिन आपने पूछा भी है और शायद एक संज्ञा एक टर्म है उसमें वो क्लियर हो जाएगा। द टर्म इज कॉल्ड 99th percentile। 99th percentile मीन्स गिवन एनी एवरेज 100 पीपल, each one of them has the capacity to be the topper in at least one field. वो हर किसी का अलग अलग होगा, उसका पता करना जरूरी है। इसलिए तरह तरह के entrance exams हो, इसके बारे में किसी अलग समय पे या तो इस dimension में बताऊंगा या YouTube पे, या वो तो कहा ही है हर जगह पे। My point is it is valid, 100% valid for all competitive exams and entrance exams. सर तुम्ही IAS ऑफिसर पण राहिलेले आहे आणि आता जर इलेक्शन पण चालू आहे तर आता UPSC नंतर मग IAS ला वगैरे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे त्यामध्ये 500-550 जागा जनरली इथं दरवर्षी आसपास असतात आणि त्यामधून लाखो विद्यार्थी बसतात आणि टॉप येणारे विद्यार्थी IAS होतात। तसं जर आता इलेक्शन पण चालू आहेत भविष्यात पुढं जर खासदार गेलो होणार असेल आमदार गेलो असेल निदान ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन असावं असं मला वाटतं। बऱ्या आमदार खासदार मंत्री इत्यादी व्हायलाही एका किमान डिग्रीचं बंधन असायला पाहिजे, राईट? असाच आहे ना असं भविष्य। मी कमी वेळात म्हणायचा प्रयत्न करेन, आणखी आपले तिघ चौघ मित्र उभे आहेत। अधिक पॉलिटिकल करिअर हा संध्याकाळचा विषय नाही, पण करिअर सगळीच आहे। I will try to be brief. While on one side, we can always say that the job of people's representative is one of the most important ones in any democracy. So they need to be well learned. कानून की जानकारी जरूरी है, प्रशासन किस तरह से चलता है इसकी जरूरी है। किसी को IAS होना है तो जो tough exam है, तो लोक प्रतिनिधि जन प्रतिनिधि होना और आगे चल के मिनिस्टर होना तो और भी है। तो आप कह रहे हैं कि कोई किसी तरह का एजुकेशनल क्वालिफिकेशन, तो उसमें कुछ लॉजिक है, लेकिन मैं यही कह के ही मेरा रिस्पांस पूरा करने वाला हूं कि नेतृत्व गुण और राजनीति और किताबों की पढ़ाई, इसमें कोई रिश्ता नहीं है, इसमें आपस में कोई रिश्ता नहीं है। आत्ता वेळ नाही, पण मला दिसतं की ज्यांना हा किस्सा आधी माहिती होता असे खूप जण इथे बसलेत, आनंद आहे मला त्याचा। आई गृहिणी ही सर्वात जगातली सगळ्यात उत्तम इन्व्हेंटरी मॅनेजर आहे, पुन्हा भेटत राहू, पण माझी भावना आहे नागपूरला येत असतो खूप वेळा आणि आवडतं पण मला। त्यावेळी कधीतरी सविस्तर सांगेन, तूर्त मी एवढं सांगतोय की वसंतदादा पाटील 4थी नापास होते, पण त्याला ज्याने कोणी पाहिलं असेल सगळं कामकाज चालवताना कोणी म्हणणार नाही की ह्यांची बुद्धी कमी आहे किंवा डिग्रीच पाहिजे आणि तरच हे असेल। त्यामुळे केवळ पुस्तके अभ्यास डिग्री आणि राजनीती आणि त्यातलं नेतृत्व देणे याचा आपसात काही संबंध नाहीये। आणि आता एक समाजाची प्रक्रिया होतीये, त्यांनी आपोआपच होत चाललंय आता, की आता बहुतेक लोकप्रतिनिधी
खूप शिकलेले असतात इथे. तू त्या एवढ्यावर उतरतो. सर माझ्या क्वेश्चन माझ्याबद्दलच आहे. माझा प्रॉब्लेम हे आहे की प्लस पॉईंट हे आहे का मला कोणतीच गोष्ट बरोबर नाही आहे, बट कोणाकडून बरोबर ती करून घ्यायची हे मला येतं. तर त्या एक ऍक्सिडेंटली एक मी पॉलिटिकल मिटिंगमध्ये गेलो, देन ते फर्स्ट मिटिंग नंतर सेकंड मिटिंग नंतर ते जे लोकप्रतिनिधी होते, ते जे लीडर होते, त्यांनी मला ॲज अ प्रेसिडेंट ऑफ दॅट असेंब्ली असं मला एक ऑफर दिला की यू शूड प्रेसिडेंट. बट मला तेवढं राजनीतीचं नॉलेज नव्हतं तरी, बट मी एज माझ्यामध्ये ती पोस्ट घेतलेली आहे. तर हा जो एक माझा विषय आहे की त्यांनी मला म्हटलं तर तुला एक काम तुला बरोबर नाही आहे पण तू 10 लोकांकडून ती बरोबर करून घेऊ शकते, तर शुड आय राईट ऑर रॉन्ग? रॉन्ग. तर सांगितलेल्याकरता मी फक्त 2 मिनिटात थोडक्यात सांगतो तरी, कुठलाच गुण नो क्वालिटी ऐसा कोई गुण नहीं है के जो सभी समय के लिए सद्गुण है या सभी समय के लिए दुर्गुण है. गुण है अगर उसका उपयोग सही जगह पे और सही तरह से किया जाए तो वो सद्गुण है, इट्स अ गुड क्वालिटी. उसी का उपयोग अगर गलत जगह पे और गलत तरह से किया जाए तो वो दुर्गुण है. और दूसरा भी साइकोलॉजी में शब्द है, जिसके पास जो गुण है उसको पहचानना, तो हिंदी और मराठी दोनों में शब्द है शक्ति स्थान. शक्ति स्थान स्ट्रेंथ, नो युअर स्ट्रेंथ. त्यांनी आता जे सांगितलं ते त्यांनी त्याची स्ट्रेंथ सांगितली की मला एखादा विषय कळायला वेळ लागतो पण मला लोकांना बरोबर घेऊन त्यांच्याकडनं कामं कशी करून घ्यायची हे कळत. सो आय वुड से दॅट इज युअर स्ट्रेंथ. आणि सायकोलॉजीमध्ये त्याच्या विरुद्ध वीकनेस हा शब्द नाही वापरला जात, द वर्ड इज नॉन स्ट्रेंथ. देर इज नथिंग लाईक वीकनेस, देर इज स्ट्रेंथ. स्ट्रेंथ इफ अप्लाइड इन अ राईट वे विल बी अ पॉझिटिव्ह थिंग, इफ अप्लाइड इन अ रॉंग वे विल बी अ निगेटिव्ह. There is nothing like weakness. मी तुम्हाला माझंच खरंच सांगतोय, त्यांनी त्याचं सांगितलं तसं मी माझं सांगतोय. भारतीय संगीतावर माझं प्रेम आहे, मी भक्त आहे भारतीय संगीताचा, पण मला काय स्वतःला हो की ठो गाता येत नाही. मी म्हणालो देवाने मला गळा दिला नाही, देवाने मला घसा पण दिला नाही, देवाने जे मला दिलं त्याचं नाव आहे नर्द. मग काय रडत बसू का? मग का ज्याला गाता येतं त्याच्याबद्दल मग मत्सर बघू का? काही संबंध नाही रे, तू तुझा पॉझिटिव्ह पॉइंट ओळख. स्ट्रेंथ. सो फॉर मी देर माइट बी सम स्ट्रेंथ. नॉट बीइंग एबल टू सिंग माय सेल्फ इज माय नॉन स्ट्रेंथ, इट नॉट वीकनेस. इट्स नॉट वीकनेस, इट इज नॉन स्ट्रेंथ. आणि तो गुण योग्य तऱ्हेने अप्लाय झाला तर सद्गुण आहे, अयोग्य झाला तर दुर्गुण आहे. उदाहरणं तर हजारोच येतात पण मी आज मुद्दा कळल्याचं मला दिसतच आहे, त्यामुळे त्याच्यावर थांबतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो. नैतिक शिक्षण असणं आवश्यक आहे आणि नैतिक शिक्षण जर असणं आवश्यक असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे. आणि तुमचा हा सगळा विचार ऐकून माझ्या मनात असा विचार आला की आपल्याकडे प्राथमिक शिक्षण जो आहे, या प्राथमिक शिक्षणाचा स्टेटस आणि त्याला मिळणारा आर्थिक जे काय असेल मान्य हे सर्वोत्तम असलं पाहिजे आणि त्याच्या खाली सगळं लागलं पाहिजे. तिथून जर सुरुवात झाली तर आपण जे म्हणाला ते अस्तित्वात यायला वेळ लागणार असं वाटतं आपलं मत. काय 100% मान्य लहानपणीपासून, म्हणजे मी अगदी शाळेत होते तेव्हापासून मला सगळ्या विषयांमध्ये इक्वल रस होता, म्हणजे असा कुठलाही स्पेसिफिक विषय नव्हता की मला आवडत नाही. म्हणून मी तुम्ही जसं सांगितलं त्याप्रकारे टूक माय करिअर, वेंट ऑन टू टेक सायन्स पी सी एम इंजिनियर झाले. And now what I'm doing, I'm not at all enjoying. Currently, I'm working as a business analyst in a startup, in a artificial intelligence startup. But मला स्वतःला एक गोष्ट लहानपणीपासून माहिती आहे की मला काहीतरी देशासाठी करायचं आहे. So this is a very abstract ambition that I have, but I am 100% convinced that I want to give something valuable to the country. मग आणि ऍक्च्युली हा विचार बऱ्याच युथमध्ये असतो पण आम्हाला ऍक्च्युअल मार्गदर्शन नसतं की काय करायला हवं. सो तुम्ही जर थोडक्यात सांगू शकता की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे अशा केसमध्ये. एक घड्याळ वेळ काळ वी टेक दिस विथ अस, थोडं मी राखून ठेवतो, मला माहिती आहे मला काय बोलायचं आहे, पण जरा पुढचे प्रश्न आता.
सर मला असं विचारायचं आहे की माझ्या मुलीने आता ते 10वीची परीक्षा दिली आणि अभ्यासात हुशार आहे, तर बायोलॉजी तिला फार आवडतं. क्षेत्रनिहाय आणि आपलं काम आहे, मात्र त्या क्षेत्रात तुम्ही एक्सलंट आणि क्रिएटिव्ह असाल पाहिजे हे निश्चित आहे. पहिला भाग तुमचा मी व्यक्ती सापेक्ष उत्तर देतो, म्हणजे तुम्ही जे मुलीबद्दल म्हटलात, तर पहिली गोष्ट तिचं तिला बायोलॉजी मनापासून आवडत असल्यास मी पण म्हणतोय की आनंदाने सायन्सलाही जावं, 11वी 12वीला PCB घ्यावं आणि नंतर नीट देऊन मेडिकलला जावं. करिअर प्लॅनच्या दृष्टीने मी त्यात हे सुचवतो की मेडिकलला गेल्या गेल्या म्हणजे फर्स्ट MBBSच्या वेळी आपल्या कुठल्या तरी एका आवडत्या विषयामध्ये ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री जॉईन करा. तर तुमच्या बोलण्यातला जो आलाच भाग की MBBS म्हणजे 4 एकूण MBBS व्हायला आणि 6 वर्षांमध्ये त्याच्या पुढे इंटर्नशिप, तर अटेम्प्टला उशीर होतो त्यामुळे. आणि सिव्हिल सर्व्हिसमधलं करिअर असेल तर माझी सूचना असते पहिला अटेम्प्ट वयाच्या 21व्या वर्षी द्यावा आणि क्लिअर होण्याच्या जिद्दीनेच द्यावं, कारण असा जो देतील ते त्या सर्व्हिसमध्ये टॉपला जातील. तर MBBSला 3 वर्षाचा उशीर आहे, इंजिनिअरिंग असेल तरी 1 वर्षाचा असतो. तर मी अशा वेळी उपाय सुचवला की आपापल्या आवडीनुसार मेडिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन जरूर घ्यावी, पण कुठल्या तरी एका आवडत्या विषयात ओपन युनिव्हर्सिटीचं कोर्स जॉईन करावा, त्याला लिगली परवानगी आहे. प्लस पुढे समजा UPSC द्यायचे आणि IAS अधिकारी व्हायचंय, तर जो कंपल्सरी पेपर ह्या सगळ्या परीक्षांमधला जनरल स्टडीज GS, तर GS मध्ये देर इज एंटायर हिस्ट्री ऑफ इंडिया, ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र वर्ल्ड अँड इंडिया, इकॉनॉमी ऑफ इंडिया वर्ल्ड सो इट इन्क्लूड्स महाराष्ट्र, द पॉलिटी विच मीन्स कॉन्स्टिट्यूशन सो द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच वुड मीन पॉलिटिकल सायन्स अँड ऑल कॉन्स्टिट्यूशन ऑल ओव्हर द वर्ल्ड, अँड देर इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स अँड देर आर करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स अँड इंटरनेट, दिस दिस आर कंपल्सरी पार्ट्स फॉर ऑल UPSC. यातल्या कुठल्या तरी एका विषयात BA करावं असं सांगते, MBBSला प्रवेश घेऊन यातल्या कुठल्या तरी एका आवडीने जो आवडतोय. शिवाय UPSCला एक ऑप्शनल घ्यायचा असतो. आयुष्यभर माझा अनुभव आहे की डॉक्टर किंवा इंजिनियर मंडळी UPSCला ऑप्शनल मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचा विषय घेत नाहीत. मेडिकल पुरतं बोलायचं तर ऑप्शन बॉटनी, झूलॉजी, मेडिकल सायन्स, बायोलॉजी एवढेच आहेत, एक घ्यायचं असतो कुठला तरी. पण माझा अनुभव आहे की डॉक्टर मंडळी घेत नाही तो, ते जनरली हे 5 विषय हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, ज्योग्राफी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन यातला येतं. त्यामुळे 32 मी म्हणेन की तिने MBBS जरूर जॉईन करावं, पण 12वी नंतर MBBS जॉईन करतानाच विशेषतः इंग्लिश मिडियम असल्यास इग्नू, दॅट इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ची कुठली तरी एक डिग्री, विच वुड मीन दॅट डिग्री शी विल कम्प्लीट इन 3 इयर्स, विच मेक्स हर एलिजिबल टू अपियर फॉर UPSC एक्झाम. द प्रोसेस इटसेल्फ इज ऑफ 2 इयर्स, which means by that time she will also have MBBS. It's a win-win situation for life. That's my suggestion. Sir, माझा प्रश्न होता की UPSC कडून 64 जण सिलेक्ट झाले सर्व्हिसेस मध्ये, अख्ख्या भारतात दुसरा आलेला तो चाणक्यातला, तो मूळचा राजस्थान मधला, महाराष्ट्रात पहिली आलेली तृप्ती दोडमिसे, मी चाणक्यात मार्गदर्शन घेतलं, तर रिझल्ट चांगला आहे. हे सिलेक्ट झाले 759. आय एम गोइंग टू आस्क यू टू प्लीज होल्ड युअर ब्रेथ बिकॉज आय एम गोइंग टू बी व्हेरी ब्रीफ. 759 सिलेक्टेड अँड नाऊ प्लीज होल्ड युअर ब्रेथ. द प्रिलिमिनरी एक्झाम फॉर दिस रिझल्ट वॉज हेल्ड ऑन 3rd of June लास्ट इयर 2018. फॉर दिस एक्झाम 10,57,000 यंगस्टर्स हॅड फिल्ड अप द फॉर्म. But on June 3rd, 2018, 4,55,000 turned up for the preliminary exam. Out of these 4,55,000 who turned up, only 9,000 were invited for the main exam, its written exam. Out of those 9,000, only 1,994 were invited for interview in Delhi. And out of those who were invited for interview, 759 are finally selected. Top like 50-60 would be IAS. That's how it is.
तेव्हा कोणी कितीही बुद्धिमान असला आणि योग्य कष्ट घेत असला तरी याचं भान ठेवून या करिअरमध्ये जायचंय की एका तरी करिअर अल्टरनेटिव्ह करिअरचा आपल्याकडे तयार पाहिजे, विच वुड मीन इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर लाईफ. सर मला यूपीएससी करायची आहे तर मला समजूनच नाही आलं का तरी स्टार्ट कशी करू. विवेकानंदांचं जे स्वप्न असलेला म्हणजे विश्वगुरु, जगद्गुरु, जगाला अध्यात्माचा विचार देणारा असा मी पाहतो. तिनी फारच छान प्रश्न उपस्थित केले होते आणि लेट अस एंड ऑन दॅट नोट. लाईक आय सेड, आय नो, त्यावर मी काय म्हणणार आहे की मला शाळेत किंवा वाढत्या वयामध्ये सगळेच विषयाने अनेक ऍक्टिव्हिटीज आवडायच्या, पण त्यामुळे मी सायन्स घेतलं, पुढे बी सी एम, पुढे इंजिनिअरिंग केलं आणि आता एका ठिकाणी जॉब करते. पण त्याच्यामध्ये एक प्रकारे असं म्हणा की जॉब सॅटिस्फॅक्शन नाही किंवा एन्जॉय आनंद नाही, किंवा तिने शब्द वापरले देशासाठी काहीतरी करायचं आहे पण कन्सेप्ट खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे, तर मग नेमकं काय हो असे आहे. तुम्हाला मी याचं एक दोन तीन प्रकारांनी उत्तर देणार आहे. ॲज फार एज पर्सनली यू आर कन्सर्न, नाव ऑर सम अदर टाइम आय विल हॅव टू डिस्कस पर्सनली, दॅट आय विल सम अदर टाइम. पण की पॉइंट एक सोपा आहे, तो म्हणजे माणसाच्या जर लक्षात आलं की हे आपण जे करतो ते आपण एन्जॉय करत नाही आणि एक आनंदी जीवन फुलफिलिंग, तर आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एक पर्याय ते फील्ड सोडून दे, पण सोडायचा निर्णय घ्यायचा असेल तर नुसतं मी हे एन्जॉय आणि मला जीवन जगण्याचा आनंद ह्या क्षेत्रात मिळत नाहीये एवढ्या भागणार नाहीये, कुठल्या क्षेत्रात मिळतो हे कळलेलं पाहिजे. दॅट इज नॉलेज ऑफ द सेल्फ. अँड इफ यू आर क्लिअर दॅट दिस फील्ड इज नॉट गिव्हिंग मी दॅट लाईक हॅपीनेस अँड ऑल्सो ऑपॉर्च्युनिटी टू वर्क फॉर द कंट्री, डू नॉट लीव दॅट फील्ड जस्ट बिकॉज यू आर नॉट फाइंडिंग हॅपीनेस देअर. कीप थिंकिंग, कीप एक्सप्लोरिंग व्हेरियस ऑप्शन्स अंटिल यू आर शुअर दॅट नाउ दिस फील्ड विल. तेव्हा एक चॉईस, एक क्षेत्र सोडा, दुसरं निवडा, पण दुसरं जरा तरी चिंतन करून निवडलेलं पाहिजे. हा, पण दुसरा पण एक ग्रेट चॉईस आहे. ते माझ्या डोक्यातलं वाक्य, माझा पण गुरु म्हणजे विवेकानंद, त्यांचं मूळचं वाक्य आहे. त्यांच्या एका वाक्याचा पूर्वार्ध आहे, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय, डू व्हॉट यू एन्जॉय. जीवन जगणे नावाच्या प्रकारातला आनंद ज्यात येते का, तू जे करतो करते आहेस त्यात बाबा रे किंवा बाई का तुला आनंद मिळतोय का, तो खरा आहे. माणसाला फार पैसेच किती मिळाले, कीर्तीच किती मिळाली, तर ठीक आहे, ज्यांना मिळते त्यांना कळतं की ते आळवावरचं पाणी आहे, आज आहे उद्या नाही. पण जीवन जगण्यातला खरा आनंद, तर विवेकानंदांनी पण हे सांगितलं, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. लेकिन हमेशा हर किसी को जीवन ऐसा मौका नहीं देता है, कभी कभी ऐसे समय आ जाते हैं कि एन्जॉय न करते हुए कुछ करना पड़ता है. हे जर आपल्याला कळतं तर स्वामीजींना कळत नव्हतं. तर मी तो जाण कमी वेळात मुद्दा सांगायचा असतो तर संदर्भ माझ्याच वडिलांचा देतो. अविनाशनी आय एस व्हावं असं माझ्या वडिलांचं घरात सांगकाय म्हणणं होतं. माझे वडील सरकारी खात्यात कारकून होते, त्यांच्याकडे नव्हती का आय एस होण्याची बुद्धी, किंवा त्यांना नव्हतं का वाटलं आय एस व्हावं असं. पण माझ्या वडिलांची आई ते 2 वर्षाची असतानाच गेली, माझ्या वडिलांना आई आठवतच नाही. आणि माझ्या वडिलांचे वडील, माझे वडील 13 वर्षाचे असताना गेले. वयाच्या 13व्या वर्षी अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी पडली की सगळं बघायला पाहिजे. मिळालं ते जॉब घेतलं आणि तो मग चरक आहे ना, त्याच्यात हात घातला की तुम्ही पिळूनच निघता त्याच्यात. ते स्वप्न वडिलांनी माझ्यापर्यंत आणून पोहोचलं. मग अविनाशच्या वडिलांनी आयुष्य कसं जगावं, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय. पण ते नाही ना त्यांना मग करता आलं, मग त्यांनी रडत आयुष्य जगावं का, कुढत आयुष्य जगावं का, सतत पास्चर इज ग्रीनर ऑन द अदर साइड ऑलवेज असं जगावं का. विवेकानंदांचं वाक्य आहे, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय, बट इफ यू कांट देन लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू. जे करतेस ते तरी, किंवा मग हे कळणे की कशात आहे
आणि मी खास शेवट ह्याकरता राखून ठेवला. ती म्हणाली देशभक्तीची कल्पना ॲबस्ट्रॅक्ट आहे तर बरोबर आहे, कारण त्या त्या प्रत्येक व्यक्तीला कॉन्क्रीटली समोर यावं लागतं की मी काय करू. पण आजचा विषय पाहता एकदा मी पुन्हा उल्लेख करून थांबतो आणि अर्थातच आनंद आणि आभार व्यक्त करून की ऍक्च्युली मी तुम्हाला गेल्या 2 तासात देशभक्तीची सुद्धा एक व्याख्या सांगितली. ती मला जमणाऱ्या कामात मी सांगतो. हां, स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे हीच देशभक्ती. ऑल माय बेस्ट विशेस फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. ऑल प्रेझेंट अविनाश सर, मोहन सर्वटेसर फॉर ऑल द सपोर्ट ऑफ चिटणवीस सेंटर, स्टाफ ऑफ चिटणवीस सेंटर, स्टाफ ऑफ SGR नॉलेज फाउंडेशन अँड रायसनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, अँड कॅनॉट फॉरगेट टू थँक मिस्टर सुनील रायसनी फॉर गिविंग अस द अपॉर्च्युनिटी टू हिअर सच अन एमिनेंट स्पीकर हिअर इन नॉलेज सीरीज. आय वुड अगेन लाईक टू अनाउन्स दॅट एक मेला आमचा क्लासिकल कॉन्क्लेव्हचा प्रोग्राम आहे. गांधार देशपांडे आणि आदित्य मोडक यांची जुगलबंदी इथे राहिली आहे. अगेन प्रोग्राम टॅमरिन हॉलमध्ये आहे, संध्याकाळी 7:30 यू ऑल आर इन्व्हायटेड. प्लस नॉलेज सिरीजचा नेक्स्ट प्रोग्राम 8 मेला आहे, नागपूरचेच डॉक्टर आकाश खुराणा. बहुतेक लोकांना नावाने माहिती नसेल, पण त्यांनी नक्की बेटा मूवी बघितली असेल ज्यात अनिल कपूरच्या वडिलांचा रोल त्यांनी केलेला. अँड ही डिड नंबर ऑफ मूवीज अँड सिरियल्स. प्लस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ते फक्त ॲक्टर नसून ते एक एज्युकेशनच्या लेवलवरती पण पोहोचलेले व्यक्ती आहे. त्यांनी मोठ्या लेवलवरती अभ्यास केलेला आहे, इंजिनियर आहेत, PhD त्यांनी केलेली आहे TISS मधनं, आणि स्वतःचा त्यांचा एक वेगळा बिझनेस सुद्धा आहे. अशा या बहुआयामी व्यक्तीला आपण 8 मेला एका चर्चासत्रामध्ये भेटणार आहोत. तेव्हा 1 मे आणि 8 मे या दोन्ही प्रोग्रामसाठी आपण इन्व्हायटेड आहात. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू फॉर गिविंग अस द अपॉर्च्युनिटी टू सर्व यू. थँक्यू.